आणि आता बातमी सुप्रिया सुळेंच्या एका ट्विट संदर्भातली आहे. कारण सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात अब्दुल सत्तार मंत्री अब्दुल सत्तार यांनी काही शब्द वापरलेले होते आणि त्यानंतर आता सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया आली आहे, पाहूया. पहिली प्रतिक्रिया आहे ही सुप्रिया सुळे यांची स्वतःची. त्यांच्यावरच हे वक्तव्य झालेलं होतं आणि असं बोलणं वागणं ही आपली परंपरा नाही असं म्हणतात सुप्रिया सुळे. महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्य ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असं बोलणं वागणं ही आपली परंपरा नाही, अशा प्रकारची वक्तव्य सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडनं अपेक्षित नसतात असं या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे म्हणत आहेत. मला आवर्जून असं सांगायचं आहे की जर कोणी चुकीचं बोललं असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं, तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूया आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे ती जतन करूया असंही या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे म्हणत आहेत. त्याचसोबत याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं, याबद्दल मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र असं म्हणत आहेत सुप्रिया सुळे. सविस्तर ट्विट त्यांनी केलेलं आहे आणि यामध्ये आपलं मत मांडलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.